गुड इवनिंग। गुड इवनिंग गुड इवनिंग। चला या पट 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 जॉइन करा। गुड इवनिंग सर्वांना, गुड इवनिंग। गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग। चला जॉइन करा पट 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 पट। गुड इवनिंग गुड इवनिंग। आजच्या लेक्चरमध्ये आपण मिश्रण हा टॉपिक बघणार आहोत। आता मी एक सांगेल, मिश्रण हा टॉपिक वेगळा नाही आहे। जे काही गुणोत्तर प्रमाण आहे, रेशो प्रोपोर्शन, त्याचाच एक भाग म्हणजे मिश्रणे आहे, ठीक आहे। ज्यांना गुणोत्तर प्रमाण जमतं त्यांना मिश्रणे जमतंच। मी काय म्हटलं, ज्यांना गुणोत्तर प्रमाण रेशो आणि प्रोपोर्शन जमतं त्यांना मिश्रणे म्हणजे मिक्सचर आणि एलिगेशन जमतं, ठीक आहे। नमस्कार नमस्कार, मजेत आहे शुभम, मजेत आहे। तू कसा आहेस, कशी चालू आहे स्टडी सर्वांची? एक 4-5 दिवस आपल्या लेक्चरला गॅप पडला बघा, सर्वांना माहिती आहे काबर लेक्चर झाले नाही आपले, ठीक आहे। चला या लवकर लवकर, पटापट पटापट लिंक शेअर करा सर्वांनी। जय हिंद जय हिंद। या लवकर लवकर, आज पहिलं लेक्चर राहील मिश्रणाचं। आज नाही आहे पाऊस, विकास विकास आज पाऊस नाही इकडे। शहजाद खान, मी फीस वगैरे सगळं नंतर सांगेल आता, ठीक आहे ना, एंडिंगला सांगेल, लेक्चरच्या एंडिंगला सांगेल, ठीक आहे। चला या लवकर लवकर, आज आपलं मिश्रणाचं लेक्चर नंबर 1 असेल। लेक्चर नंबर 1 मध्ये आपण बेसिक क्वेश्चन बघणार आहोत, त्याच्यानंतर मॉडरेट आणि नंतर डिफिकल्ट। बेसिक मॉडरेट म्हणजे आपण असं म्हणू, इझी मॉडरेट आणि डिफिकल्ट, ठीक आहे ना। तीन लेक्चरमध्ये आपण मिश्रणं घेऊ, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी मिश्रणावर शिकवतो। हां लक्षात आहे सुहासच्या, घड्याळ्यावरील पुढचा टॉपिक घ्या, घेतो सुहास। चला सुहासने आठवण करून दिली, सर ते घड्याळाचं एक लेक्चर राहिलेलं तेवढं घ्या। बरं ठीक आहे, घड्याळाचं राहिलेलं लेक्चर पण घेऊ आपण, डन। आज आपलं इझी असेल मिश्रणावरील इझी क्वेश्चन, त्याच्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये मॉडरेट बघू, आणि त्याच्यानंतर आपण थर्ड लेक्चरमध्ये जे काही मिश्रणावरील डिफिकल्ट एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघणार आहोत। हो टेटची मॅच मी सगळं आज बॅचबद्दल सांगणार आहे, ठीक आहे ना। बॅचबद्दल मी सर्व सांगणार आहे, कोणती बॅच कधी लाईव्ह बॅच सुरू होणार आहे, टेटच्या विद्यार्थ्यांची आज अनाउन्समेंट होणार आहे, ठीक आहे ना। शेजाद खान, भूमिती घेतलेला आहे मित्रा, एकदा आपल्या लेक्चरचे तर व्हिडिओजमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये तुला सर्व लेक्चर दिसतील, ठीक आहे ना। थँक्यू थँक्यू शिवम थँक्यू। चला करूया लेक्चरला सुरुवात मग। चला चालेल, रेडी। आता याच्यामध्ये रूल आहे फक्त, जे आपण रेशो प्रोपोर्शनमध्ये शिकलो ना तेच आपल्याला याच्यामध्ये शिकायचं। मिश्रण हा टॉपिक वेगळं काही नाही आहे, याच्यामध्ये एक फक्त एलिगेशन रूल आहे। त्या एलिगेशन रूलवर क्वेश्चन आले ना मी त्या ठिकाणी तुम्हाला तो रूल एक्सप्लेन करेल। एलिगेशन रूल आहे फक्त, तो एलिगेशन रूल आपल्याला शिकायचा आहे। मिक्सचर आणि एलिगेशन, बरोबर, हे मिक्सचरचे एक्झाम्पल आहे आणि एलिगेशनचं रूल फक्त वेगळं आहे। जे आपण गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये शिकलात तेच आपल्याला मिश्रणामध्ये शिकायचं आहे, ठीक आहे। चला करूया आपण एक्झाम्पलला सुरुवात, सर्व विचारलेले एक्झाम्पल पण आपण घेणार आहोत, डन। चला रेडी, आता बघा काय म्हटलं, एकदम सोप्यापासून। तुम्हाला मी पहिले सांगितलं, आजच्या लेक्चरमध्ये इझी क्वेश्चन असतील, सेकंड लेक्चरमध्ये मॉडरेट, दॅन थर्ड लेक्चरमध्ये डिफिकल्ट असतील। बर बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, एका 60 लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर, दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 3:1 आहे। या गुणोत्तराला 2:1 करण्यासाठी त्यात अजून किती पाणी मिसळावे लागेल, काय मिसळायचंय त्याच्यामध्ये, अजून आपल्याला किती पाणी मिसळावं लागेल, आपल्याला पाणी टाकायचंय, डन। मग आपण असं म्हणूया त्याच्यामध्ये किती पाणी आणि किती दूध हे तर माहिती पाहिजे आपल्याला। नमस्कार नमस्कार नितीन नमस्कार। 7.5 लिटर, ठीक आहे ना। हे बघा रे,
इथं तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट पहिले समजून घेता. आता मी पण डायरेक्ट सांगू शकतो पण आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे. बघा हे 60 लिटरचं आपल्याकडे काय मिश्रण ठीक आहे ना, मिश्रण आहे आपल्याकडे. मग आपण म्हटलं हे 60 लिटरचं गुणोत्तर काय 3 + 1 = 3 + 1 मग 3 + 1 किती झालं बरं, तुम्ही म्हटलं 4, 3 + 1 = 4 म्हणजे 60 लिटर. बघा बरं का, 4 म्हणजे 60 लिटर. मग आपण त्याच्यामध्ये मिल्क आणि वॉटर किती ते बघू, दूध आणि पाणी किती ते बघू, 4 म्हणजे 60 बरोबर. मग या ठिकाणी 4 म्हणजे 60 तर 1 म्हणजे 15 हे तर सगळ्यांना कळत आहे. 4 म्हणजे 60 तर 1 म्हणजे 15, 1 म्हणजे 15 आणि 3 म्हणजे 45 म्हणजे याच्यामध्ये दूध किती आहे 45, दूध आहे 45 आणि या ठिकाणी वॉटर आहे 15. झालं का, हे 3 म्हणजे दूध 1 म्हणजे पाणी. आपल्याला त्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे, या गुणोत्तर आपल्याला 2 + 1 करण्यासाठी अजून किती पाणी टाकावं लागेल. आपण म्हटलं 1 लिटर पाणी टाका म्हणजे ते काय होणार, 2 + 1 या प्रमाणात होईल, 2 + 1 या प्रमाणात होईल. मग तू म्हटला 1 इकडं 45 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बरोबर, 2 × 15 म्हणजे इथं झाला 30 प्लस 2 × x म्हणजे इथं झाला 2x बरोबर. 30 इकडं घ्या, 45 मधनं 30 गेला म्हणजे 15 झालं, इथं 2x डन. मग मला सांगा आता इथं झालं 15 ला 2x ने डिवाइड करा म्हणजे x बरोबर भेटला तुम्हाला 7.5 लिटर. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये अजून किती पाणी टाकावं लागेल, तर 7.5 लिटर पाणी टाकावं लागेल. याला म्हणायचं स्टँडर्ड मेथड, 7.5 लिटर डन. आता डिस्चार्ज भेटला. राम 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 अमोल कराडे राम राम. आईची तब्येत बरी नव्हती म्हणून आपले 3 ते 4 दिवस लेक्चर झाले नाही, आता डिस्चार्ज भेटला, आता रेग्युलर होतील ठीक आहे. चल बघा हे समजून घ्या बरं का, हे समजून घ्या. किंवा तुम्ही काय काय करू शकता बघा, आता काय प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. आपण बघा काय म्हटलं, हे 3 + 1 = 4 हे प्रत्येक समजून घ्या सगळं. 3 + 1 = 4 3 + 1 = 4 4 म्हणजे 60 बरोबर ना, 4 म्हणजे 60 तर 1 म्हणजे 15, 60 ला 4 ने भागायचं, 4 म्हणजे 60 तर 1 म्हणजे 15, 1 म्हणजे 15 तर 3 म्हणजे किती, 3 म्हणजे 45, 1 म्हणजे 15, दूध झालं 45 आणि पाणी झालं 15. मग आपल्याला काय टाकायचं आहे त्याच्यामध्ये, पाणी टाकायचं. अजून किती पाणी टाकावं, आपण म्हटलं 1 लिटर टाका, मग पाण्यामध्ये पाणी ॲड करा, 15 लिटर पाणी होतं त्याच्यामध्ये अजून 1 लिटर टाकलं, ते गुणोत्तर झालं 2 + 1 ठीक आहे. आता बघा काही जण असं पण करतील, लक्षात घ्या बरं का, काही जण असं करतील, तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता हे 3 + 1 म्हणजे हा 3x + x बरोबर. या ठिकाणी काय म्हणायचं, मिल्क आहे 3x आणि वॉटर किती आहे, वॉटर आहे एक्स. हे दोन्ही मिळून किती आहे, तर दोन्ही मिळून आहे 60 बरोबर. मग 3x आणि हे 4x = 60 असंही तुम्ही करू शकता. तर एक्स बरोबर किती झाला, एक्स बरोबर झाला 15. मग एक्स बरोबर 15 तर मिल्क किती होणार, मिल्क या ठिकाणी झालं 45 आणि हे वॉटर किती झालं, वॉटर झालं 15. मग त्यांनी म्हटलं जर मिल्क 45 आहे, वॉटर 15 आहे, तर अजून आपल्याला पाणी किती मिळवावं लागेल. आपण म्हटलं 1 लिटर मिळवा, जेणेकरून त्यांचं गुणोत्तर 2 + 1 होईल, झालं. मग तुम्ही म्हटलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हे इकडं झालं 45 बरोबर 2 × 15 म्हणजे 30 प्लस 2x झालं का, इथं तुम्हाला एक्सची किंमत भेटेल ठीक आहे. असंही तुम्ही करू शकता. सेम क्वेश्चन आला होता PMC ला. बरं चला जाऊ आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. बघा आता जमेल का रे, बघा काय म्हटलं, एका 35 लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 5:2 आहे. कशाचं, मिल्क आणि वॉटरचा जो रेशो आहे ना तो 5:2 आहे. जर त्यात आपण 5 लिटर दूध अजून टाकलं, काय टाकायचंय, 5 लिटर आपल्याला दूध अजून टाकले तर नवीन मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर काय असेल. बर ठीक आहे, तुम्ही असं म्हणू शकता हे 5 + 2 = 7 7 म्हणजे 35 बघा बरं का, 7 म्हणजे 35 तर मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, दूध किती आहे 3, 7 म्हणजे 35 तर 1 म्हणजे 5, 5 × 5 = 25 झालं आपल्याकडे दूध आणि पाणी किती होईल, पाणी झालं 10
ठीक आहे ना. मग आपण अजून त्याच्यामध्ये काय टाकलं, 5 लिटर दूध टाकलं, हे झालं 5 लिटर दूध टाकलं. मग तुम्ही म्हटलं हे झालं 30 आणि हे झालं 10, किती झालं गुणोत्तर, 3+1 गुणोत्तर झालं 3+1 3:1 किंवा तुम्ही त्याला असंही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे 5 आणि 2 हे 5x आहे दूध आणि 2x आहे पाणी. 5x आहे दूध, 2x आहे पाणी, दोन्ही मिळून किती आहे 35. दोन्ही मिळून आहे 35. 5 आणि 2 7 7x = 35 म्हणा, मग x = काय मिळेल, 7 5 35 x = 5. तुम्ही म्हटलं सर मग 5 इथं ठेवा, 5 5 25 25 झालं दूध आणि इथं ठेवा 5 × 2 = 10 10 झालं पाणी. दूध 25 आहे, पाणी 10 आहे, अजून 5 लिटर त्याच्यामध्ये दूध टाका. झालं किती दूध, 25 25 आणि 5 30 30/10 म्हणजे गुणोत्तर काय झालं, 3:1 आहे एक्झाम्पल. स्वाती मॅडम एक्झाम्पल आहे ना पीपीटीमध्ये, डोंट वरी. थँक्यू. चला पुढे जाऊ आपण. आता आता जमलं पाहिजे, पटकन सॉल्व करायचं. बघा काय म्हटलं, एका दूध आणि पाणी यांच्या 600 मिली मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण 3:2 आहे. जर त्यांचे प्रमाण 6:5 होण्यासाठी त्यामध्ये किती मिली पाणी टाकावं लागेल, पटकन सांगायचं. आता म्हणजे आपल्याला नवीन फॉर्मॅटला सुरू करता येईल, नवीन फॉर्मॅटला आपल्याला सुरू करता येईल. चला डन. तुम्ही म्हणणार सर या ठिकाणी काय करा, 3 आणि 2 5 5 म्हणजे 600 3 आणि 2 5 5 म्हणजे 600 तर 1 5 1 5 5 1 5 5 × 10 120 1 म्हणजे 120 5 म्हणजे 600 तर 1 म्हणजे 120 बरं झालं का. हे बघ ना, 5 1 5 5 × 10 म्हणजे 120 1 म्हणजे 120 तर याच्यामध्ये दूध आणि पाणी, दूध आहे 3 × 36 360 लिटर दूध आहे आणि 12 × 24 240 लिटर पाणी आहे. ठीक आहे ना. त्यांनी म्हटलं तर त्याच्यामध्ये किती पाणी टाकावं लागेल, किती पाणी त्याच्यामध्ये टाकावं लागेल म्हणजे त्यांचं प्रमाण होईल 6:5 6 × 6 6 6 36 इथं झाला 60 6 इकडं गुणा 6 × 5 = 30 बरोबर की नाही. हे किती होईल मग, 300 झालं. हे 300 बरोबर तुम्ही म्हटलं इकडं किती होणार, 240 + x मग x = किती भेटला, 240 इकडं पाठवा किती भेटला, 60 लिटर म्हणजे आपल्याला किती लिटर त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागेल, 60 मिली पाणी टाकावं लागेल. चला जाऊ पुढे आपण. चला पुढच्या प्रश्नाकडे. पटकन सांगायचे, 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास दूध व पाण्याचे प्रमाण किती होईल बरोबर. आता पहिले बघा, दूध आणि पाणी किती आहे, 3 आणि 4 = 7 बरोबर. हे 7 7 म्हणजे 84 7 म्हणजे 84 तर इथं म्हटलं आपण 7 × 7 7 × 7 7 × 14 1 म्हणजे 12 1 म्हणजे 12 तर 3 म्हणजे किती 12 × 36 आणि 4 म्हणजे किती तर याच्यामध्ये म्हणायचं 12 × 48 हे झालं 48 झालं. मग त्यांनी आपल्याला म्हटलं बघा, त्या ठिकाणी 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. 3:4 म्हणजे 7 म्हणजे 84 तर 1 म्हणजे 12 तर 12 × 36 36 लिटर झालं दूध आणि पाण्याचं प्रमाण किती आहे 4 आहे. मग 12 × 48 48 लिटर झालं पाणी. मग 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मग याच्यामध्ये म्हणा याच्यात 3 लिटर टाका, याच्यामध्ये 3 लिटर टाका, किती झालं, हे झालं 36 आणि 3 = 39 आणि हे झालं 51. कोणत्या संख्येने भाग जातो रे याला, तुम्ही म्हटलं सर 13 भाग जातो किंवा 13 × 3 = 39 नाही 13 भाग द्या, 3 × 3 3 × 3 = 9 3 × 3 3 × 7 = 21 13:17
डन. तेराने कुठं जातो? 13 चौके 51 होता काय? 13 चौक 52 होता ना रे पोरा हो. 13 त्रिके 39 आणि इथं. बर बर बर, ठीक आहे स्वप्नील. आडवा भागाकार कसा करावा? ठीक आहे, चला डन. जाऊ आपण आता पुढे. हां आता हा फॉर्मॅट ओके. आता इकडे या पुढच्या फॉर्मॅटकडे या आता. ठीक आहे ना, बेसिक फॉर्मॅट आहे. बघा आता याच्यामध्ये काय म्हटलं लक्ष द्या. दूध आणि पाणी, मिल्क अँड वॉटर, दूध आणि पाणी यांच्या 40 लिटर द्रावणामध्ये, द्रावणे बघा कशाचं द्रावणे, मिल्क आणि वॉटरचं द्रावणे, दूध आणि पाण्याचं द्रावणे 40 लिटर, द्रावणामध्ये 10% वॉटर आहे, 10% पाणी आहे. जर द्रावणातील पाण्याचे प्रमाण, द्रावणातील पाण्याचे प्रमाण 20% करायचे असल्यास आपल्याला काय करायचं, त्या द्रावणामधील पाण्याचं जे पर्सेंटेज आहे ते पाण्याचं पर्सेंटेज इन्क्रीज करायचं आहे. बरोबर, मग पाण्याचं पर्सेंटेज वाढवायचंय तर त्या द्रावणामध्ये किती लिटर पाणी टाकायला पाहिजे. आपण म्हणणार 40 लिटर, हे 40 लिटरचं आपल्याकडे द्रावण आहे, मिश्रण आहे. ठीक आहे ना, मग याच्यामध्ये तुम्ही म्हटलं 10% पाणी आहे. मग मला सांगा 10% पाणी, बघा या ठिकाणी म्हटलं मी 10% पाणी, म्हणजे मग राहिलेलं 90% काय असेल, तर दूध असेल. मग या ठिकाणी म्हटलं हे वॉटर आहे, हे वॉटर आणि हे आहे मिल्क. बरोबर, मला सांगा 40 च्या 10% म्हणजे 4 लिटर, 40 च्या 10% म्हणजे 4 लिटर, 4 लिटर वॉटर आहे, मग राहिलेलं 36 लिटर जे काय असेल ते मिल्क असेल. बरोबर का, या 40 लिटरमध्ये 4 लिटर वॉटर आणि 90% म्हणजे 36 लिटर मिल्क आहे. बरोबर, मग आता त्यांनी काय म्हटलं आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला द्रावणातील पाण्याचं प्रमाण 20% करायचं. ठीक आहे ना, मग आपण म्हटलं याच्यामध्ये बघा हे 36 लिटर दूध आहे आणि 4 लिटर पाणी आहे. मग हे 36 लिटर दूध, आपल्याला दूध वगैरे काही कमी नाही करायचं, वाढवायचं नाही, तसंच ठेवायचं, फक्त आपल्याला पाणी वाढवायचं. तुम्ही काय म्हणलात, सर पाणी 4 लिटर आहे, पाणी 4 लिटर आहे, मग पाणी आपल्याला 1 लिटरने वाढवलं, मग पाणी किती लिटर आपण वाढवल्याच्या नंतर जे काही पाणी 10% होतं ते पाणी होणार 20%. मला सांगा त्या मिश्रणामध्ये जर पाणी टाकत राहिलो तर पाण्याचं पर्सेंटेज वाढेल आणि त्या ठिकाणी जे दूध आहे ना, दूधचा पर्सेंटेज कमी होईल, दूध कमी नाही होणार, दुधाचा पर्सेंटेज कमी होईल. मग तुम्ही म्हटलात दुधाचं पर्सेंटेज किती झालं, 80%. ज्या वेळेस आपण म्हटलं त्या 4 लिटर पाण्यामध्ये आपण अजून किती लिटर पाणी टाकलं म्हणजे 20% हे पाणी होईल, म्हणजे 20% पाणी झालं म्हणजे त्या द्रावणामध्ये 80% काय होणार, तर ते दूध होणार, दोन्ही मिळून 100% होणार. म्हणजे पाणी वाढलं तर दूधचं पर्सेंटेज कमी होणार, दूध नाही कमी होणार, पाण्याचं पर्सेंटेज वाढलं तर दुधाचं पर्सेंटेज कमी होणार. बर, मग इथं म्हटलं आपण 20 एक 20 20 4 80. बरोबर, आणि इथं असं म्हणू शकता तुम्ही 4 एक 4 4 9 36. मग इथं म्हणा 9 बरोबर याला इकडं 9 एक 9 आणि 4 + 1 इकडे येऊ द्या, झालं डन. मग 4 इकडं आला, एक्स बरोबर किती भेटलं तुम्हाला, 5 लिटर. एक्स बरोबर भेटला 5 लिटर. डन. चला जाऊ पुढे. एवढं करत नका बस बरं का, हे तुम्हाला एकदम गरीबातल्या गरीब, एकदम वीक असणाऱ्या पोरांसाठी एवढं झालं. तुम्ही म्हटलं सर 40 लिटरमध्ये 10% पाणी आहे, मग पाणी किती झालं, 4 लिटर पाणी झालं, 4 लिटर. मग पाणी 4 लिटर असेल तर मिल्क किती असेल, 36 लिटर. मग अजून किती पाणी टाकलं म्हणजे आपण म्हटलं 1 लिटर पाणी टाकलं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी होईल 20%, पाणी 20% म्हणजे 80% काय झालं, दूध झालं. 20 एक 20 20 चौक 80, 4 एक 4 4 9 36. मग आपण म्हटलं 9 बरोबर 4 + 1, ठीक आहे ना, तर एक्स म्हणजे आपल्याला टाकायचं असलेलं पाणी, एक्स बरोबर किती भेटलं, 5 लिटर. ठीक आहे ना, चला वेलकम, चला जाऊया आपण पुढे.
जाऊया पुढे. याला थोडं थांबवता का? हा बरं घ्या, जाऊ द्या, कारण ते पर्सेंटेज घेतलं असतं आपण सेम सेम. चल जाऊ द्या. हे कुठे विचारलेलं आहे बघा, नागपूर कारागृह शिपाई पोलीस भरती 2019. नागपूर कारागृह पोलीस शिपाई पोलीस भरती 2019. आता बघा नीट समजून घ्या प्रश्न काय म्हटलं. बघा एका बर्नीमध्ये ए व बी, एका बर्नीमध्ये ए व बी द्रवाचे मिश्रण, एका बर्नीमध्ये ए व बी द्रवाचे मिश्रण 5:3 या प्रमाणात आहे. एका बर्नीमध्ये ए व बी द्रवाचे मिश्रण 5:3 या प्रमाणात आहे. बर, मग आपण म्हटलं याच्यामध्ये ए आणि बी हे ए बर्नी आणि बी बर्नीमध्ये, एका बर्नीमध्ये ए व बी द्रवाचे मिश्रण आहे 5:3, म्हणजे हे 5x आहे आणि हे 3x आहे. बरोबर, म्हणजे ए द्रव आहे 5x आणि बी द्रव आहे 3x. बर, त्या बर्नीतील मिश्रणातून, त्या बर्नीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून घेतलं. काय म्हटलं? 16 लिटर द्रव काढून त्यामध्ये 16 लिटर बी द्रव टाकलं, 16 लिटर बी द्रव टाकलं. आता मिश्रणातून बघा, पहिले काय केलं आपण, 16 लिटर मिश्रण काढलं. बघा बरं का, नीट लक्ष द्या. त्यांनी काय म्हटलं आपल्याला, त्या बर्नीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून टाकलं. 16 लिटर द्रव मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून टाकलं. बरोबर, आणि 16 लिटर बी द्रव टाकलं. त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवाचे प्रमाण 5:7, 5:7 झाले. तर सुरुवातीला त्या बर्नीमध्ये ए द्रव किती होते, किती लिटर होते? चला मग आता काय प्रॉब्लेम नाही, आता घेऊ ना, आता कंप्लीट करून टाकू. ठीक आहे, चला द्या इकडे लक्ष. आता आता काय करायचं आपल्याला लक्षात घ्या, हे 5:3:8 बघा बरं का, 5:3:8 दोन्ही द्रव मिळून 8 म्हणजे 16, हे समजून घ्या. 8 म्हणजे 16, हे काय, ए द्रव आणि बी द्रव दोन्हीचं मिश्रण, म्हणजे दोन्ही मिळून 5:3:8 8 म्हणजे 16 तर 1 म्हणजे 2 बरोबर का, 8 × 8 = 16 बरोबर का रे, 8 × 8 = 16 मग 8 म्हणजे 16 तर 1 म्हणजे 2 बरोबर की नाही, म्हणजे 1 म्हणजे 2 तर मग 5 म्हणजे किती, 5 म्हणजे 10, 5 म्हणजे 10 मग ए द्रव किती लिटर काढलं, 10 लिटर आणि बी द्रव किती काढलं, 3×6 6 लिटर. ऐ बघा ना, जे त्यांनी 16 लिटर द्रव काढलंय ना, 16 लिटर द्रव जे काढलंय ना, ते ए द्रव आहे 10 लिटर आणि बी द्रव आहे 6 लिटर बरोबर का, 10 × 6 = 16 दोन्ही पण काढलं की नाही त्यांनी. बघा या ठिकाणी ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो, काय म्हटलं, हे 10 लिटर आणि हे 6 लिटर बरोबर, ए द्रव 10 लिटर काढलं आणि बी द्रव 6 लिटर काढलं. मग तुम्ही काय म्हटलात, सर आपल्याकडे या ठिकाणी ए द्रव आहे 5x, मग 5x मधनं काय करा, हे 10 लिटर काढून टाका आणि हे बी द्रव किती आहे, 3x, याच्यामधनं 6 लिटर काढलं. कारण आपण पहिल्या कंडिशनमध्ये द्रव काढलं, ते मिश्रण काढलं, मग मिश्रणामध्ये ए किती काढलं, 10 लिटर, बी किती काढलं, 6 लिटर. मग 5x मधनं ए द्रवातून 10 लिटर कमी करा आणि बी द्रव आहे 3x, त्याच्यामधनं 6 कमी करा. पण नंतर म्हटलं त्याच्यामध्ये आपण बी द्रव 16 लिटर टाकलं, बी द्रव 16 लिटर टाकलं आणि तेव्हा त्यांचं गुणोत्तर झालं 5:7, 5:7. डन. आता बघा याच्यामध्ये तुम्ही काय म्हटलात, याच्यामध्ये तुम्ही काय म्हटलात, ह्याचं कॅल्क्युलेशन करा. आता तुम्ही या ठिकाणी म्हणणार 7×5=35, इथं झालं 35x मायनस 7×10=70, इथं झालं 70 बरोबर. 16 मधनं 6 गेला म्हणजे 10 राहिला, प्लस 10, 3x + 10 होईल म्हणजे 5×3=15, हा झाला 15x प्लस इथं 16 मधनं 6 गेला म्हणजे 10, 10×5=50, हा झाला 50. मग तुम्ही म्हटलात हा 35x 15x इकडं घ्या, इथं राहिला 20x बरोबर 70 पलीकडे म्हणजे 120 झाला, 20x = 120 तर एक्स बरोबर भेटला आपल्याला 0×0=12, x = 6 तर ए किती आहे, 6×5=30, 30 लिटर आहे ए द्रावण. यस, बरोबर बरोबर. आता सुट्टी झाली, डिस्चार्ज भेटला विठ्ठल.
हे जे द्रावण काढलंय ना पोरा हो, हे समजून घ्या, ते द्रावण आपण त्या बर्नीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढलं, म्हणजे मग ए द्रव किती काढलं आणि बी द्रव किती काढलं ते पहिलं आपल्याला समजून घ्यावं लागेल. 5 आणि 3 8, 8 म्हणजे 16 लिटर, 8 म्हणजे 16 लिटर, तर 1 म्हणजे 2 लिटर, 1 म्हणजे 2, तर मग 5 म्हणजे किती 10, 1 किती आहे 5x, 1 म्हणजे 5, 5 × 2 = 10 आणि बी किती आहे 3, 3 × 2 = 6, म्हणजे ए द्रव काढलं आपण 10 लिटर आणि बी द्रव काढलं आपण 6 लिटर, दोन्ही मिळून होतं 16 लिटर काढलं. 16 लिटर द्रव काढलं तर ए द्रव काढलं 10 लिटर आणि बी द्रव काढलं 6 लिटर. मग काढून टाकलं म्हणजे मायनस करा, काढून टाकलं म्हणजे मायनस करा आणि कोणतं द्रव ॲड केलं तर बी द्रव ॲड केलं. बर 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 चला बघा, पहिले किती द्रव काढून टाकलं ते बघा. आपण या ठिकाणी म्हणणार ए इज टू बी. चला एकदा होऊ देऊ आपण याला, ए इज टू बी. ए इज टू बी किती पोरांनो, 5 + 3, म्हणजे ए द्रव 5 प्रमाणात आहे आणि बी द्रव 3 प्रमाणात आहे. बघा बरं का, बर बर ठीक आहे. चला द्या लक्ष, पुन्हा सांगतो, द्या लक्ष. ए द्रव आहे 5 प्रमाणात आणि बी द्रव आहे 3 प्रमाणात. आता किती लिटर द्रव काढलं हे टोटल 16 लिटर द्रव काढलं. टोटल 16 लिटर द्रव काढून टाकलं. मग मला सांगा 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 8 म्हणजे 16 लिटर. बघा बरं का, 8 म्हणजे 16 लिटर, तर 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 1 म्हणजे 2 लिटर, 1 म्हणजे 2 लिटर. मग मला सांगा 1 म्हणजे 2 लिटर, तर हे ए म्हणजे किती, 5, 1 म्हणजे 2, तर 5 म्हणजे 10 लिटर, हे एवढं काढून टाकलं. हे 10 लिटर काढून टाकलं आणि 3 म्हणजे 6 लिटर, हे एवढं काढून टाकलं. ठीक आहे ना, एवढं द्रव आपण काढून टाकलं. टोटल ए किती आहे, 5x, ए आहे 5x आणि बी आहे 3x, बरोबर. मग याच्यामधनं 10 लिटर काढून टाकायचं, याच्यामधनं आपल्याला 10 लिटर काढून टाकायचं, याच्यामधनं 6 लिटर आणि पुन्हा काय करायचं, 16 लिटर बी द्रव टाकायचं, 16 लिटर बी द्रव टाकायचं. तेव्हा त्यांचं गुणोत्तर होणार आहे 5 + 7, तेव्हा त्यांचं गुणोत्तर होणार आहे 5 + 7. ठीक आहे ना, मग मला सांगा या ठिकाणी हे झालं 5x - 10 डिवायडेड बाय 3x + 10 बरोबर 5 + 7. ठीक आहे ना, मग याचं कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला एक्सची किंमत किती भेटली, एक्सची किंमत भेटली आपल्याला 6. मग एक्सची किंमत जर 6 असेल, एक्सची किंमत जर 6 असेल, तर आपल्याकडे या ठिकाणी हा ए आहे 5x आणि बी आहे 3x. मग मला सांगा हे एक्सची किंमत 6 याच्यामध्ये ठेवा, 6 × 5 = 30, म्हणजे 30 लिटर काय होणार, एचं द्रव्य, आणि बी किती होणार, 7 × 3 = 18, हे 18 होणार बी द्रव्य. चला डन. चला डन, जाऊया आपण पुढे, पुढच्या प्रश्नाकडे. आता याच्यामध्ये बघा, हा विचारलेला आहे रत्नागिरी पोलीस भरतीला. ठीक आहे, बघा, एका द्रावणामध्ये अ मिश्रण व ब मिश्रण अशा दोन मिश्रणाचे प्रमाण अनुक्रमे 4 + 3 आहे. त्या मिश्रणामध्ये ब मिश्रण 3 लिटर अधिक वाढविल्यास नवीन गुणोत्तर 4 + 5 होते, तर अ मिश्रण किती होते. तुम्ही म्हटलात अ आणि ब मिश्रण किती आहे, 4x आणि 3x. अ मिश्रण किती आहे, 4x आणि 3x. त्याच्यामध्ये आपण ब मिश्रण 3 लिटर वाढवलं, ब मिश्रण 3 लिटर वाढवलं तेव्हा त्यांचं गुणोत्तर झालं 4 + 5, तेव्हा त्यांचं गुणोत्तर झालं 4 + 5. डन. मग मला सांगा या ठिकाणी 4 कॅन्सल करा, हा 5 इकडे आला, 5x = 3x + 3, म्हणजे या ठिकाणी म्हणणार 3 इकडे घ्या, 2x = 3, तर x = 3 / 2 भागलं म्हणजे 1.5 भेटला. ठीक आहे ना, एक्स बरोबर किती भेटला, 1.5 भेटला. Yes. 6 लिटर. आपल्याला विचारलंय काय रे, विचारलंय काय आपल्याला, नीट बघा, विचारलं काय, अ मिश्रण किती होते,
तुम्ही म्हटलात अमिश्रण किती आहे, चार, म्हणजे चार एक्स. अमिश्रण आहे चार एक्स, म्हणजे चार गुणिला दीड, चार गुणिला दीड म्हणजे किती झालं रे, तुम्ही म्हटलं चारच्या दीड पट म्हणजे सहा लिटर. डन. जायचं पुढे. चलो रेडी पुढच्या प्रश्नाकडे. हां आला प्रश्न, बोला आता. काय म्हटलं, 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात, 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे, किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल. नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल, ठीक आहे. चला बघा, तुम्ही काय म्हणलात, पहिले ऍसिड किती बघा. ऍसिड किती आहे ते बघा. तुम्ही म्हटलात या ठिकाणी ऍसिड 50%, 16% आपण या ठिकाणी म्हटलं 8% येईल ना, हे ऍसिड झालं 8%, हे 50%, 16% म्हणजे 8. आणि त्याच्यानंतर मला सांगा मग वॉटर किती असेल रे त्याच्यामध्ये. हे झालं ऍसिड, हे काय झालं ऍसिड, मग वॉटर किती असेल. तुम्ही म्हटलं दोन्ही मिळून हे 50 लिटर आहे, 16% ऍसिड असलेला 50 लिटर द्रावणात. तुम्ही म्हटले 8 लिटर, 16% म्हणजे 8 लिटर, हे झालं ऍसिड, म्हणजे मग 42 लिटर काय असेल, 42 लिटर असणार वॉटर, 42 लिटर असणार वॉटर. बरं, मग त्यांनी म्हटलं किती लिटर पाणी ओतावे. आपण म्हटलं किती लिटर पाणी ओतावे म्हणजे त्या ठिकाणी हे 10% प्रमाण होईल. कशाचं, ऍसिडचं. ऍसिड झालं 10%, मग ऍसिड जर 10% होईल तर पाण्याचं प्रमाण 90% होईल. डेंगू झाला होता सचिन. डन झालं का. हे बघा, हे 8, मग आपण म्हटलं 0-0 गेला. 8 या ठिकाणी म्हणा 8, 9, 72, हे 72 बरोबर 42 + x, म्हणजे मग x बरोबर किती भेटला रे तुम्हाला या ठिकाणी, 52, 62, 72 म्हणजे 30 लिटर. किती भेटला, 30 लिटर. म्हणजे याच्यामध्ये आपण अजून जर 30 लिटर पाणी टाकलं, अजून जर आपण याच्यामध्ये 30 लिटर पाणी टाकलं तर आपल्याला त्या ठिकाणी ॲसिडचं प्रमाण कमी झालेलं मिळेल. म्हणजे जे ॲसिड 16% होतं ते ॲसिड 16%वरनं किती टक्के झालं, 10%. 16%वरनं ॲसिड केलं आपण 10%, 16% ॲसिड होतं ते झालं 10%. केव्हा झालं 10%, जेव्हा आपण अजून त्या द्रावणामध्ये, त्या मिश्रणामध्ये 30 लिटर पाणी टाकलं. 30 लिटर पाणी टाकल्याच्या नंतर जे काही ॲसिड 16% होतं ते 10% झालं. मग 10% ॲसिड असेल हे दोन्ही मिळून किती झालं पाहिजे, 100%. हे दोन्ही मिळून मिश्रण किती झालं पाहिजे, 100%. मग जर ॲसिड 10% करायचं असेल तर पाणी असणार 90%, पाणी असणार 90%. चला डन झालं का. जायचं पुढे, बोला पुढे जायचं का पुढच्या प्रश्नाकडे. येस. चला बघा, आता थोडा एलिगेशनचा रूल सांगतो मित्रांनो, एलिगेशनचा रूल. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, एक एलिगेशनचा रूल आहे बघा. काय म्हटलं यांनी लक्ष द्या, व्यापाऱ्याकडे 1000 किलो साखर आहे. किती आहे, त्या व्यापाऱ्याकडे 1000 किलो साखर आहे, ज्याचा काही भाग तो 8% नफ्याने आणि उर्वरित भाग तो 18% नफ्याने विकतो आणि त्याला एकूण 14% नफा होतो. तर विचारलं 18% नफ्याने विकले जाणारे प्रमाण किती आहे, 18% नफ्याने विकले जाणारे प्रमाण किती आहे. लक्षात घ्या, शुभम शुभम शुभम, चुकलं रे मित्रा. हां आता बरोबर आहे, ठीक आहे. चला लक्ष द्या, आता एक मिश्रणाचा रूल आहे, मिश्रणाचा रूल आहे. काय पाहिजे, मिश्रणाचा रूल कधी वापरायचा. त्यांनी काय म्हटलं, 1000 किलो साखर आहे, ठीक आहे, एक भाग त्यांनी 8% विकला, एक भाग त्यांनी 8% विकला आणि दुसरा भाग त्यांनी 18% विकला. बघा बरं का, एक भाग
त्याने साखरेचा काही भाग त्यांनी 8% नफ्याने विकला आणि काही भाग त्यांनी 18% नफ्याने विकला आणि त्याला ओव्हरऑल म्हटलं आपण ओव्हरऑल त्याला प्रॉफिट किती झाला ओव्हरऑल त्याला प्रॉफिट झाला 14% म्हणजे त्याला टोटल 14% नफा झाला टोटल बरोबर मग मला सांगा या ठिकाणी म्हणायचं या ठिकाणी एलिगेशन रूल कधी वापरायचा लक्षात घ्या एलिगेशन रूल कधी वापरायचा ज्या वेळेस एक कमी किंमत पाहिजे किंवा एक कमी पर्सेंट पाहिजे एक जास्त पर्सेंट पाहिजे आणि एक त्यांचा मध्य पाहिजे बरोबर म्हणजे काही वस्तू तो 8% नफ्यानं विकतो काही वस्तू तो 18% नफ्यानं विकतो आणि दोघांना एकत्रपणे त्याला ओव्हरऑल नफा दोन्हीचा मिळून नफा त्याला 14% होतो म्हणजे ह्या दोघांचा मध्य आला पाहिजे याचा आणि याचा दोघांचा तो मध्य आला पाहिजे याला म्हणायचं एलिगेशन रूल अरे वा चला बघा मग तुम्ही काय म्हटलं 18 मधनं 14 गेला इकडे राहिला 4% किंवा इकडे राहिला आपण असं म्हटलं इकडे राहिला 4 आणि या दोघांचा फरक घ्यायचा ह्या दोघांचा फरक किती 4 ह्या दोघांचा फरक किती 6 झालं मग यांचं गुणोत्तर झालं आता लक्षात घ्यायचं याचं प्रमाण इकडं असतं आणि याचं प्रमाण इकडं असतं बरोबर याचं प्रमाण इकडं आणि याचं प्रमाण इकडं हे झालं प्रमाण मग असं म्हणा 2 × 4 आणि 2 × 6 झालं का म्हणजे आपण असं म्हटलं 8% नफ्याने त्याने 2 भाग विकला आणि 18% नफ्याने त्यांना 3 भाग विकला झालं बघा बरं का 8% नफ्याने त्याने 2 भाग विकला आणि 18% नफ्याने त्यांना 3 भाग विकला मग मला सांगा 3 × 2 = 5 हे टोटल भाग किती झाले रे 3 × 2 = 5 भाग झाले 5 भाग म्हणजे 1000 हे 5 भाग म्हणजे 1000 तर आपल्याला त्यांनी विचारलं 18% नफ्याने त्याने किती प्रमाण विकले तर 18% नफ्याने त्यांना 3 प्रमाण विकले 5 × 1000 तर 5 × 1 = 5 5 × 2 = 10 मग 5 × 1000 तर 1 × 200 तर 3 × 600 1 × 200 तर 3 × 600 हे झालं तुमचं उत्तर 600 किलो यस 600 आपण म्हटलं 600 किलो साखर त्याने 18% नफ्यानं विकली आणि 400 किलो त्याने 8% नफ्यानं विकली काय करायचं बघा एक व्हॅल्यू असणार कमी एक व्हॅल्यू असणार जास्त एक व्हॅल्यू असणार कमी एक व्हॅल्यू असणार जास्त आणि त्या दोघांचा एक मध्य असणार म्हणजे त्याने 8% नफ्याने काही वस्तू विकली आणि 18% दराने काही वस्तू विकली आणि त्याला ओव्हरऑल म्हणजे दोन्ही मिळून त्याला नफा झाला 14% ह्या दोघांचा फरक घ्यायचा इकडं ह्या दोघांचा फरक घ्यायचा इकडं म्हणजे याचं प्रमाण झालं एवढं याचं प्रमाण झालं एवढं मग याला लिहिलं आपण 2 असतील म्हणजे 8% नफ्यानं त्याने 2 भाग विकला आणि 18% नफ्यानं त्यांना 3 भाग विकला मग एकूण भाग किती झाले 3 × 2 = 5 5 भाग म्हणजे 1000 तर 1 भाग म्हणजे 200 मग 18% नफ्यानं विकलेला भाग किती तर 3 1 भाग म्हणजे 200 तर 3 भाग म्हणजे 600 किलो चला यस हा सांगतो सगळं न्यू बॅच बद्दल बघा चला एकदा न्यू बॅच बद्दल सांगूनच देतो चला न्यू लाईव्ह बॅच बघा रे न्यू लाईव्ह बॅच पोलीस भरती स्पेशल बघा न्यू लाईव्ह बॅच पोलीस भरती स्पेशल 27 तारखेला सुरू होणार आहे ठीक आहे ना 27 ऑक्टोबरला सुरू होणार आहे त्याचा टायमिंग असेल सकाळी 10 ते 12 आणि टेटच्या विद्यार्थ्यांसाठी न्यू लाईव्ह बॅच हे स्पेशल बॅच बरं का इथं फक्त पोलीस भरती आणि इथं फक्त टेटची बॅच देखील 27 तारखेला सुरू होणार आहे 27 ऑक्टोबरला ती असेल सकाळी सहा ते आठ हे बघा हे 2 बॅचबद्दल सांगितलं ठीक आहे 27 ऑक्टोबरला 10 ते 12 मध्ये पोलीस भरतीची लाईव्ह बॅच सुरू होणार आणि
त्याच दिवशी 27 ऑक्टोबरला सकाळी 6 ते 8 मध्ये स्पेशल टेटची बॅच सुरू होणार. ठीक आहे, चला डन, जातो मी आता पुढे. आणि सगळ्यांनी ANP एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून ठेवायचे. ANP एज्युकेशन ॲप आणि लेक्चर हे ॲपमध्ये होणार आहेत. ANP एज्युकेशन ॲप, कुणाला ॲडमिशनच्या संदर्भात काही डाऊट वगैरे असेल, इन्क्वायरी करायची असेल, तर 8983274204 या नंबरवर मला कॉल करायचा आहे. ठीक आहे ना, दिवाळीच्या आतमध्ये, दिवाळीच्या आतमध्ये जर ॲडमिशन केलं लाईव्ह बॅचसाठी तर त्याची फीस फक्त 1000 रुपये असणार आहे. ठीक आहे ना, दिवाळीच्या पहिले ज्यांचं ॲडमिशन होईल त्यांना 1000 फीस असेल, नाहीतर आपली रेग्युलर फीस तुम्हाला माहिती आहे किती आहे, 1500. ही लाईव्हची फीस आहे आपली 1500. दिवाळीच्या पहिले तुम्हाला दिवाळी ऑफर पाहिजे होती ना, तर 1000 दिवाळीच्या पहिले ॲडमिशन झालं तर 1000 फीस असेल, पोलीस भरतीवाल्यांसाठी पण आणि टेटवाल्यांसाठी पण. देव जुन्या बॅचवर पाहिजे हे सर्वच बॅचला दिवाळीच्या पहिले ॲडमिशन केलं तर 1000 होईल. ठीक आहे ना, दिवाळीच्या पहिले जर ॲडमिशन केलं तर 1000 होईल. चला आता मी जातो पॉईंटकडे, बघा आता आहे भरपूर झाली मार्केटिंग. चला बघा, द्या इकडे लक्ष, आता इकडे लक्ष द्या. ठीक आहे, चला रेडी. एका धान्य विक्रेत्याला 16.50 प्रति किलो दराची डाळ मिळवण्यासाठी 15 रुपये प्रति किलो व 20 रुपये प्रति किलो डाळीचे मिश्रण किती प्रमाणात घ्यावा लागेल. म्हणजे एक डाळ आहे 15 रुपये, एक डाळ आहे 15 रुपये किलो आणि एक डाळ आहे 20 रुपये किलो. बघा बरं का, एक डाळ आहे 15 रुपये किलो आणि दुसरी डाळ आहे 20 रुपये किलो. एक डाळ आहे 15 रुपये किलो, दुसरी डाळ आहे 20 रुपये किलो. आपल्याला त्यांनी काय म्हटलं, एक धान्य विक्रेत्याला 16.50 प्रति किलो दराची डाळ मिळवण्यासाठी त्याला 15 रुपये प्रति किलोची डाळ व 20 रुपये प्रति किलो प्रति किलोची डाळ किती प्रमाणामध्ये मिश्रण करावं लागेल. तुम्ही म्हटलं सर इथं घ्या ना, मग 16.50 मग यांचा घ्या इकडे डिफरन्स, इकडं आला 3.50 इकडं घ्या यांचा फरक, इकडं येणार 1.50. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो का, हे 350 आणि हे 150, हो लिहू शकतो ना, दोघांचे पण पॉईंट हटवून टाका. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्ही म्हणणार 0 0 कॅन्सल, 5 7 35 आणि 5 3 15. म्हणजे तुम्ही म्हटलात सर हे 15 रुपये प्रति किलोची 7 प्रमाणात डाळ घ्या आणि 20 रुपये प्रति किलोची 3 प्रमाणात डाळ घ्या, म्हणजे 7:3 यस. बघा काय म्हटलं, एक 15 रुपये प्रति किलोची डाळ आहे, 20 रुपये प्रति किलोची डाळे, यांना काय प्रमाणामध्ये आपल्याला एकत्र करावं लागेल जेणेकरून त्यांचा दर काय असेल, दर काय असेल, आपल्याला दर ठेवायचा आहे 16.50, मग त्यांना काय प्रमाणात आपल्याला मिश्रण करावं लागेल. तू म्हटलं या दोघांचा फरक इकडं घ्या, हे झालं 3.50, या दोघांचा फरक झाला 1.50, या दोघांचा फरक झाला 1.50. मग तू म्हटलं हा 3.50 350, याला 150 लिहिलं, म्हणजे आपल्याला 15 रुपये प्रति किलोची डाळ 7 प्रमाणात घ्यावा लागेल आणि 20 रुपये प्रति किलोची डाळ 3 प्रमाणात घ्यावा लागेल. यस, आता पुढचा प्रश्न जमेल, पटकन जमेल. चला सांगा, पटापट उत्तर द्यायचं आहे. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. बोला. अरे बापरे क्या बात आहे, असं नका करू म्हणावं, थोडेफार फटाके घे, सरला कमी पैसे दे म्हणावं. ठीक आहे ना, काय होणार नाही, एखाद्या पोराने कमी पैसे दिले आणि मला काय होणार नाही. सर ऐकतात म्हणा कमी पैसे दिल्यावर, यस मी त्याला सांग. चला डन. ए उत्तर काय सांगताय लक्षात घ्या, तुम्ही 3 नंबर सांगताय ना, 3-1 सांगताय. बर 3-1 बर.
तीनास एक, तीनास एक, तीनास एक, बर ठीक आहे. आता एकाच तीन सुरू झाला. अरे आता पहिले आता एकाच तीन. अरे 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 पोरांनो, म्हणजे प्रश्न येऊन पण तुम्ही चुकू. आता बघा इकडे लक्ष द्या, काजूची किंमत प्रति किलो 1000 रुपये, तर पिस्त्याची किंमत प्रति किलो 1200 रुपये आहे. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रति किलो 1050 विकलं. बघा इकडं काजू इथं लिहून देतो मी, बघा तुम्ही चुकवलं म्हणून मी इथं लिहितो. काजूचा आहे काजू 1000 रुपये किलो, काजू आहे 1000 रुपये किलो, आणि जो पिस्ता आहे ना, पिस्ता आहे, पिस्ता आहे 1200 रुपये किलो. पिस्ता आहे 1200 रुपये. आपल्याला काय करायचं, दोघांना एकत्र करायचं, काजू आणि पिस्ता एकत्र करायचं आणि त्यांना विकायचं 1050 रुपयेने, 1050 रुपये प्रति किलोने. बर ठीक आहे ना. म्हणजे काजू आहे 1000 रुपये किलो आणि पिस्ता आहे 1200 रुपये किलो. त्यांना दोघांना एकत्र करायचं आणि ते विकायचं 1050 रुपये किलो. आता काय करायचं, मग काजू आणि पिस्ता काय प्रमाणात घ्यावा लागेल म्हणजे आपण त्यांना 1050 रुपयाने विकलं. मग तू म्हटलं दोघांचा फरक घ्या, इकडं झाला 150, या दोघांचा फरक घ्या, इकडं झाला 50, इकडं झाला 50. मग मला सांगा तुम्ही या ठिकाणी असं म्हणू शकता की नाही, 50 त्रिक आणि 50 एक 50 हे काय झालं, 3 1 प्रमाण झालं. ऐ लक्ष द्या रे, हे काय झालं, 3 1 प्रमाण झालं. ऐ म्हणजे काय बरं, 3 1 प्रमाण म्हणजे काय बघा, हे 150 बरं का. आता तुम्ही नीट प्रश्न वाचतच नाही. म्हणजे काजूला घ्या 3 प्रमाणात आणि पिस्त्याला घ्या 1 प्रमाणात. काय म्हटलं, काजू घ्या 3 प्रमाणात आणि पिस्ता घ्या 1 प्रमाणात. किंवा असं म्हणू आपण, 1000 रुपये किलो काजू आहे आणि पिस्ता आहे 1200 रुपये किलो, मग आपल्याला त्याची किंमत ठेवायची आहे 1050 रुपये प्रति किलो. मग त्याला काजू, काजूचं प्रमाण म्हणजे आपण असं म्हटलं, काजू घ्या 3 किलो, पिस्ता घ्या 1 किलो, काजू घ्या 3 किलो, पिस्ता घ्या 1 किलो, दोन्ही मिळून झालं 4 किलो. याला म्हणायचं मिश्रण, याला म्हणायचं मिश्रण. मग काजूचं प्रमाण 3, पिस्त्याचं प्रमाण 1. प्रश्न काय विचारला, त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण काय, काय विचारलं रे, पिस्त्याचे काजूशी असलेलं प्रमाण, पिस्त्याचे काजूशी असलेलं प्रमाण 1:3 आहे. काय केलं तुम्ही, म्हणजे तुम्हाला प्रश्न येऊन सुद्धा तुम्ही घाईगडबडीमध्ये शेवटपर्यंत प्रश्न नीट वाचला नाही. बघा ना तुम्ही पटपट पटपट उत्तर काढलं. अरे तुम्हाला काजूचं पिस्त्याशी प्रमाण विचारलं, काजूचं पिस्त्याशी प्रमाण विचारलं की पिस्त्याचं काजूशी विचारलं, ते तर बघा. हा व्हिडिओ फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे. चला डन, गोलीगत धोका झाला. चला आता नाही चुकणार कधी. आता तुम्ही एकदा चूक झाली ना, पुन्हा चूक नाही करत आपण, ठीक आहे ना. आता पटकन, आता थोडं स्पीडमध्ये, 25 रुपये प्रति किलोचा गहू आणि 30 रुपये प्रति किलोचा गहू यांचं मिश्रण 28 रुपये, यांचं मिश्रण 28 रुपये प्रति किलोला विकले असता त्यामध्ये असणाऱ्या दोन्ही गव्हाच्या प्रमाणाचे अनुक्रमे गुणोत्तर काय. अनुक्रमे म्हणजे पहिले 25 रुपये किलोचा सांगायचा, एक 25 रुपये किलोचा गहू आहे आणि एक आहे आपल्याकडे 30 रुपये प्रति किलोचा गहू, या दोघांचं मिश्रण करायचं आणि ते विकायचं आपल्याला 28 रुपये प्रति किलोने. तुम्ही म्हटलं मग काय गुणोत्तरामध्ये घ्यावं लागेल, इकडे म्हणा दोघांचा फरक इकडे घ्या 2, ह्या दोघांचा फरक घ्या इकडे 3, म्हणजे याचं प्रमाण घ्या 2 आणि याचं प्रमाण घ्या 3, म्हणजे त्यांना आपल्याला 2:3 या प्रमाणात मिश्रित करावं लागेल. 2:3 या प्रमाणामध्ये त्यांना आपल्याला एकत्र करावं लागेल, म्हणजे 2:3 म्हणजे ऑप्शन 3. आता नाही चुकणार, डन. डन, चला जाऊया आपण पुढे. बोला रेडी, काय म्हटलं बघा. याच्यामध्ये एका दारू आणि पाणी यांच्या 800 मिली मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण 3:1 आहे.
तर त्या मिश्रणापैकी 200 मिली मिश्रण काढून घेतले आणि त्याऐवजी 200 मिली पाणी टाकले तर नवीन मिश्रणामधील दारू आणि पाणीच्या गुणोत्तर दारू आणि पाण्याचे गुणोत्तर काय? बर 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 ठीक आहे जय खानदेश. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बॅचच्या संदर्भात वेळेच्या संदर्भात तुमचा काही डाऊट असेल ना, तुमचा बॅचच्या संदर्भात सध्या टेटची तयारी जोरात चालू आहे. येणाऱ्या सप्टेंबर येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये जी काही एक्झाम होणार आहे टेटची, त्याच्यासाठी आपण त्या एक्झामला टार्गेट करून आपण ती बॅच एकदम कम्प्लिटली आणि प्रॉपर चालू करतोय. ठीक आहे ना? आता जे विद्यार्थी आहेत ते तुम्हाला सांगू शकतात, जे ऑलरेडी बॅचमध्ये आहेत त्यांना विचारा. कुठेही बॅच लावताना आपल्या मित्रांना मैत्रिणींना विचारून लावा, कुणीतरी सांगतंय म्हणून लावू नका. ठीक आहे ना? पहिले त्यांचं समजतंय का, आपल्या मित्राने लावली का, किती दिवस झाले लावून, किती सिलेबस झाला, मास्तर कसं शिकवतोय, नेमकं फायदा होणार का आपल्याला त्याचा, सगळी विचारपूस करा. ठीक आहे ना? ह्या टेटच्या बॅचच्या संदर्भात तुम्हाला कोणता टाईम जमतो काय, याच्यासाठी मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे ना? येस. पोलीस भरती करणारे तलाठी करणारे, कारण दिवाळीमध्ये आपल्याला सरकार देऊ शकतं, एक आपल्याला गिफ्ट देऊ शकतं, जागा येऊ शकतात सर्वच जागा. ठीक आहे ना? आता याच्यामध्ये बघा, ए मी काय करतो, हे 800 मिलीचं जे काही मिश्रण आहे ना त्याच्यामधनं मी 200 मिली मिश्रण काढून टाकतो. काढलं का? बर. मग 800 मिली मिश्रणामधून 200 मिली मिश्रण काढलं तर हे झालं 600 मिली मिश्रण. मग या 600 मिली मिश्रणामध्ये ऐ 600 मिली मिश्रणातून 200 मिली मिश्रण काढलं, गुणोत्तर थोडी चेंज होणार आहे, गुणोत्तर तेच राहणार आहे की नाही? मग तू म्हटलं सर 800 ml मिश्रणातून 400 ml मिश्रण काढा तर 400 राहील, गुणोत्तर चेंज नाही होणार. मिश्रणातून मिश्रण जर काढलं, मिश्रणामधून जर मिश्रण काढलं तर गुणोत्तर चेंज होत नाही. ठीक आहे ना? गुणोत्तर चेंज होत नाही. ठीक आहे? मिश्रणातून मिश्रण काढलं तर गुणोत्तर चेंज होत नाही. बर. मग हे 600 ना, मग तुम्ही म्हटलात सर 3:1 प्रमाणे, 3:1 प्रमाणे, मग 3:1 कोणाचं प्रमाणे? अल्कोहोल आणि वॉटर, अल्कोहोल आणि वॉटर. या ठिकाणी म्हटलं अल्कोहोल आणि वॉटर. ठीक आहे? मग हे 3:1 किती प्रमाणे? 3:1, 3 × 1 4, 4 म्हणजे 600, 4 म्हणजे 600, 1 म्हणजे 150, 2 म्हणजे 300, 3 म्हणजे 450, 4 म्हणजे 600. मग अल्कोहोल किती आहे? 3, म्हणजे अल्कोहोल आहे 450 ml आणि वॉटर आहे 150 ml. काय म्हटलं, काय म्हटलं त्यांनी? 200 मिली मिश्रण काढून त्याच्यामध्ये 200 मिली पाणी टाका, पाणी टाका, म्हणजे इथं झालं हे 450 आणि हे 150 होतं. आपण काय केलं त्याच्यामध्ये? 200 मिली पाणी टाकलं, हे अल्कोहोल आहे, हे 150 ml काय पाणी आहे, याच्यामध्ये 200 ml काय टाका? वॉटर टाका. मग त्यांनी विचारलं तर गुणोत्तर काय होईल, तर तुम्ही काय म्हणणार सर हे 450 आणि हे डिवाइड मध्ये 350 झाले का? 350, 0 0 कॅन्सल, या ठिकाणी म्हणा 5 9 45 आणि 5 7 35, म्हणजे काय भेटलं रे तुम्हाला गुणोत्तर? 9:7. मेगा भरती, मेगा भरती, मॅगी भरती नाही रे. जागा जेव्हा निघतील तेव्हा आपण आपला अभ्यास करत राहायचं बरं. चला डन, जायचं पुढे. थँक्यू टायगर, थँक्यू. चला जाऊ आपण आता पुढे. बोला, आता याला तुम्ही सॉल्व करणार. ठीक आहे? बोला, हे आपले आजचे बेसिक एक्झाम्पल झाले बरं का. आता उद्याच्या लेक्चरमध्ये, परवादीच्या लेक्चरमध्ये हे झाले इझी, त्याच्यानंतर मॉडरेट आणि डिफिकल्ट. डिफिकल्टमध्ये परेशान होऊ नका, सोप्या भाषेत सांगेल, सांगण्याची भाषा सोपी असेल एकदम, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे ना? क्वेश्चन जरी अवघड असले तरी पण. नाही आता लेक्चर आपलं फक्त 5 मिनिट आहे. ठीक आहे ना? काय म्हटलं याच्यामध्ये बघा, एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे. जर त्या मिश्रणात आणखी 14 लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल पाण्याचे गुणोत्तर काय? याच्याने काही नाही याच्यामध्ये, सांगा. मी नाही सांगणार याला, आता मी सांगणार नाही. 24 लिटर. हो तलाठी बॅच आहे ना मित्रा सचिन, तलाठी बॅच तर लई भारी चालू आहे आपली. ठीक आहे ना?
ए तलाठी करणारे कॉन्टॅक्ट करा बरं का, तुम्हाला लय भारी बॅच देतो बघा तलाठीवाल्यांना, ठीक आहे ना. आपण तलाठीचे संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण घेतलेलं आहे, एकदा यूट्यूबमध्ये आपल्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. यूट्यूब या ठिकाणी तलाठीच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका विचारलेल्या आहेत मागील एक्झाममध्ये 2019-20 सर्व आपण तलाठीच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण केलेल्या आहेत. तलाठीचे पण मुलं जॉईन करू शकता, ठीक आहे ना. यस, जाऊ का पुढे. हे किती झालं, 24 लिटर आपलं हे झालेलं आहे आता. यस, या पुढे. दूध आणि पाण्याच्या 60 लिटर द्रावणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 2:1 आहे, तर द्रावणातील दूध आणि पाण्याचे प्रमाण 1:2 करायचे असल्यास किती लिटर पाणी टाकावे लागेल, बोला. आता प्रॅक्टिस, बोला बोला बोला. मागचा प्रश्न सांगायचा, बर बर, हा पण सांगतो रे बाबांनो, जाऊ द्या. दूध आणि पाण्याच्या 60 लिटर द्रावणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 2:1 म्हणजे 3 म्हणजे 60. बघा, 2:1 3 म्हणजे 60 तर 1 म्हणजे 20 मग या ठिकाणी म्हणायचं दूध आणि पाणी. मग मला सांगा मिल्क किती असेल, तुम्ही म्हटले 2:3 आहे नाही, 2:1 म्हणजे 3 म्हणजे 60 तर 1 म्हणजे किती 1 म्हणजे 20 तर 2 म्हणजे 40 1 म्हणजे 20 झालं. त्या द्रावणातील दूध आणि पाण्याचे प्रमाण 1:2 करायचे असल्यास किती लिटर पाणी टाकावे लागेल, x लिटर म्हणा, आणि किती प्रमाण करायचे 1:2 झालं. इकडे म्हणा हे 40 × 80 झाले बरोबर, हे 20+x झालं ना, x बरोबर किती झालं 60 लिटर. टाका त्याच्यामध्ये पाणी, 60 लिटर पाणी टाका. टेट बॅच एक, आपली टेटची बॅच 1 ते 3 चालू आहे, दुपारी 1 ते 3 चालू आहे. बेसिक कम्प्लीट होऊन चॅप्टरला सुरुवात झालेली आहे आणि न्यू टेटची बॅच 27 ऑक्टोबरला सुरू होणार आहे, सकाळी 6 ते 8, ठीक आहे ना, 6 ते 8. तिथं नेटवर्क प्रॉब्लेम येणार नाही, काही नाही, रेग्युलर होईल 6 ते 8, ठीक आहे. चलो बघा, एकदा बघाच रे बाबांनो. एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे, जर त्या मिश्रणात आणखी 14 लिटर पाणी टाकले, 14 लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल पाण्याचे प्रमाण 3:4 होतं. हे बघा, हे अल्कोहोल आणि पाणी किती आहे, अल्कोहोल आणि पाणी 4x आणि इथं म्हटलं मी 3x, त्याच्यामध्ये आपण 14 लिटर काय टाकलं, पाणी टाकलं, तर त्यांचं प्रमाण किती होणार आहे, 3:4 झालं. मग इथे म्हणा 4×16 हा झाला 16x बरोबर 3×3=9x प्लस 14×42 झालं. याला इकडे घ्या म्हणजे 7x=42 तर x=7 6 42 x=6 भेटलं. मग x=6 असेल तर मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती, तर याला म्हणायचं 4x होतं की नाही, sin²=24 काय येतं, अल्कोहोल. हो हो हो, आता पुढे मजा येईल. हे एकदम बेसिक झालं आपलाच, आपला बेसिक टाईप झाला, ठीक आहे ना, हा आपला बेसिक टाईप झाला. याच्या नंतरचा टाईप असेल आपला मॉडरेट, मॉडरेट पाहू आणि नंतर डिफिकल्ट पाहू, ठीक आहे ना. कोणाचे काही डाऊट वगैरे प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता, आपला टाईम आता झालेला आहे. बघा, मी तुम्हाला दिवाळीच्या आतमध्ये जर तुम्ही ऍडमिशन केलं तर 1000 तुम्हाला त्या ठिकाणी ऑफरमध्ये लाईव्ह बॅच 1000 देतोय दिवाळीच्या पहिले, आणि आपली 27 ऑक्टोबरला न्यू बॅच पोलीस भरतीची आणि टेटची. पोलीस भरतीचा टाईम असेल 10 ते 12, कारण त्यांना सकाळी आणि संध्याकाळी ग्राउंड असतं. 10 ते 12 पोलीस भरतीसाठी टाईम हा बेस्ट असेल, ठीक आहे ना, 10 ते 12. आणि टेटची पण बॅच 27 तारखेला सुरू होते, 27 ऑक्टोबरला, ठीक आहे ना, 27 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. दिवाळीनंतर भाऊबीज झाली की दुसऱ्या दिवशी. आणि टेटची बॅचचं टायमिंग असेल 6 ते 8. ज्यांना 6 ते 8 जमत नाही त्यांनी दुपारची बॅच जॉईन करा. दुपारी 1 ते 3 आपली बॅच चालू आहे, दुपारी 1 ते 3 आणि एक संध्याकाळी 6 ते 8 चालू आहे.
या चार बॅचपैकी तुम्हाला कोणती जमती ते बघा. ठीक आहे, हे झाली सकाळी, ही सकाळी, सॉरी ही इथं संध्याकाळी. बघा आता एवढा तुम्हाला स्कोप दिला आहे मी, कोणती लाईव्ह बॅच करताय ती बघा. ही दुपारी आणि ही 10 ते 12 तुम्हाला माहिती आहे कोणती बॅच करायची बघा. ठीक आहे, डन. हो राहू देतो या ठिकाणी आपण आज थांबूया. एकदा पटापटा सगळ्यांनी लाईक हो द्या, एकदा सगळ्यांनी लाईक करा पटापटा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या लेक्चरची लिंक शेअर करत चला. आपण उद्या भेटूया बरोबर 9 ते 10 मध्ये. ठीक आहे, उद्या भेटणार आहोत आपण 9 ते 10 मध्ये. सेकंड टाईप मॉडरेट, ठीक आहे ना, मिक्सचर आणि एलिगेशनचा मॉडरेटचा टाईप बघणार आपण आता. चला या ठिकाणी थांबूया आपण. चलो बाय बाय, टेक केअर.